हेलो स्टूडेंट, आई एम सूरज पवार, कृष्ण क्लासेस, तामरी विभाग, उस्मानाबाद। इन टुडेज लेक्चर वी हैव सी ऑन पेज नंबर 31 ऑफ साइंस पार्ट फर्स्ट स्टैंडर्ड 10। लेट अस सी द पॉइंट प्रेजेंट ऑन पेज नंबर 31 इज फिजिकल एंड केमिकल चेंज। विद्यार्थी मित्रांनो, आज अपन पेज क्रमांक 31 विज्ञान भाग 1 इयत्ता 10वीचा फिजिकल एंड केमिकल चेंज हा पॉइंट पाहणार आहोत। लेट अस सी फिजिकल एंड केमिकल चेंज। लेट अस सी द डिफरेंस बिटवीन फिजिकल चेंज एंड केमिकल चेंज। द फर्स्ट पॉइंट इज फिजिकल चेंज इज अ टेम्पररी एंड केमिकल चेंज इज परमनंट। विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल चेंज हा तात्पुरता असतो, टेम्पररी असतो, आणि केमिकल चेंज हा परमनंट असतो, म्हणजे कायम असतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही फिजिकल चेंज हा तात्पुरता असतो, टेम्पररी असतो, आणि कोणताही केमिकल चेंज हा परमनंट असतो, म्हणजेच कायम असतो। फिजिकल चेंज इज अ टेम्पररी अँड केमिकल चेंज इज अ परमनंट। सेकंड पॉइंट इज फिजिकल चेंज इज अ रिव्हर्सिबल अँड केमिकल चेंज इज इरिव्हर्सिबल। विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो आणि केमिकल चेंज हा इरिव्हर्सिबल असतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो, म्हणजे उदाहरणार्थ आईसचं वॉटर होतं, वॉटरचं वेपर होतं, वेपरपासून पुन्हा आपल्याला वेपरला थंड करून वॉटर बनवता येतं, वॉटरला अजून थंड करून कूल करून आईस बनवता येतं। म्हणजे आईसचं वॉटर, वॉटरचं वेपर, वेपरचं वॉटर, वॉटरचं आईस हे आपल्याला इंटरकन्व्हर्टेबल करता येतं। अशा इंटरकन्व्हर्टेबल करता येण्याच्या प्रॉपर्टीला रिव्हर्सिबल प्रॉपर्टी असं म्हणतात। आणि कोणताही फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो आणि त्याच्याविरुद्ध कोणताही केमिकल चेंज हा इरिव्हर्सिबल असतो, म्हणजे या रिव्हर्सिबलच्या उलट। उदाहरणार्थ कोल बर्न इन टू द एअर फॉर्म CO2, म्हणजे कार्बन डायऑक्साईड। एकदा का कोळसा जाळला आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार झाला की पुन्हा कधीही या कार्बन डायऑक्साईडपासून हा कोल आणि ऑक्सिजन हे आपल्याला मिळवता येत नाहीत। म्हणजे हा चेंज परमनंट असतो, म्हणजेच इरिव्हर्सिबल असतो। म्हणून केमिकल चेंज इज अ इरिव्हर्सिबल। थर्ड पॉइंट इज ओनली स्टेट ऑफ मॅटर चेंज टेक प्लेस अँड कॉम्पोजिशन ऑफ मॅटर टोटली चेंज। विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल चेंजमध्ये फक्त मॅटरचं स्टेट हे चेंज होतं आणि कोणत्याही केमिकल चेंजमध्ये मॅटरचं कंपोजिशन हे पूर्णपणे बदलतं। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही फिजिकल चेंज जर घेतला तर त्या फिजिकल चेंजमध्ये फक्त त्याचं स्टेट, म्हणजे सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस हे स्टेट बदललं जातं आणि कुठल्याही केमिकल चेंजमध्ये त्या मॅटरचं कंपोजिशन म्हणजे अंतरंग पूर्णपणे बदललं जातं। ओनली स्टेट ऑफ मॅटर चेंज टेक प्लेस, कॉम्पोजिशन ऑफ मॅटर टोटली चेंज। नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ मॅटर रिमेन्स सेम अँड प्रॉपर्टी ऑफ मॅटर चेंजेस। विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल चेंजमध्ये कोणत्याही मॅटरची प्रॉपर्टी ही सारखीच राहते, म्हणजे ती बदलत नाही। आणि केमिकल चेंजमध्ये कोणत्याही मॅटरची प्रॉपर्टी ही बदलते, म्हणजे चेंज होते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर या फिजिकल चेंजमध्ये मॅटरची प्रॉपर्टी ही सारखी राहते। उदाहरणार्थ आईस, वॉटर, वेपर। आईसचं वॉटर जरी झालं आणि वॉटरचं वेपर झालं आणि वेपरचं पुन्हा वॉटर झालं आणि वॉटरचं पुन्हा आईस झालं, तरी ह्यांच्या प्रॉपर्टी बदलत नाही, प्रॉपर्टी सेम तशाच राहतात। वॉटरचं वेपर केलं आणि वेपरचं पुन्हा वॉटर केलं, सुरुवातीच्या वॉटरची प्रॉपर्टी जी होती तीच वेपरपासून तयार केलेल्या वॉटरची प्रॉपर्टी राहील। म्हणजे फिजिकल चेंजमध्ये प्रॉपर्टी ऑफ मॅटर रिमेन सेम आणि त्याच्या उलट
प्रॉपर्टी ऑफ मैटर चेंज टेक प्लेस इन केमिकल चेंज. केमिकल चेंजमध्ये मॅटरची प्रॉपर्टी बदलते. उदाहरणार्थ इथे पहा, कार्बनला बर्न केलं एअरमध्ये म्हणजे C+O2 इज इक्वल टू CO2 फॉर्म झाला, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड फॉर्म झाला. हा कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय आहे, परमनंट चेंज आहे. आणि कार्बन डायऑक्साईडची प्रॉपर्टी ही टोटली डिफरंट आहे फिजिकल चेंजपेक्षा. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉईंट, फिजिकल अँड केमिकल चेंज. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तसेच रेग्युलर क्लासेस हे लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील नियोजनाप्रमाणे स्टार्ट होतील. थँक्यू.